नमस्कार मित्रांनो वेलकम टू एम पी एस सी पॉईंट मित्रांनो एम पी एस सीच्या सर्व परीक्षांना निगेटिव्ह मार्किंग असते आणि काही जणांना तर हे माहीत देखील नसते की या परीक्षांना निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणून ते जेवढे प्रश्न असतील पेपरमध्ये तेवढे संपूर्ण संपूर्ण न येत असताना सोडून येत असतात त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही जर केले तर तुमचा मार्क्सवर त्याचा नक्की परिणाम होत असतो बऱ्याच जणांना माहीत नसेल की एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग किती आहे व ती कशी कॅल्क्युलेट करतात हे जास्त प्रमाणावर लोक सर्च करत आहे म्हणूनच त्यांना एक उत्तर म्हणून किंवा सोल्युशन म्हणून हा व्हिडिओ असणार आहे या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सी ग्रुप बी जी एक्झाम आहे त्याच्या परीक्षेची निगेटिव्ह मार्किंग कशी कॅल्क्युलेट करायची हे अगदी इन डिटेल बघणार आहोत विथ एक्झाम्पल्स चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर जसं की तुम्हाला सर्वांना माहीत असेल एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी एक्झाम ही पी एस आय एस टी आय आणि ए ओ या तीन पदांसाठी कंबाईन म्हणून ओळखल्या जाते तर ही एक्झाम जी आहे त्यासाठी पूर्वपरीक्षा तिघही पदांसाठी समान होत असते पूर्वपरीक्षेला एकूण शंभर प्रश्न असतात आणि त्यांना शंभर गुण असतात पूर्वपरीक्षेला निगेटिव्ह मार्किंग ही वन फोर्थ असते म्हणजेच जर तुमचा एक प्रश्न चुकला तर त्याच्या एकशे चार टक्के मार्क्स तुमचे कमी होणार आहेत किंवा त्याला गुन्हेला पंचवीस टक्के मार्क्स हे तुमचे कमी होणार आहे तर एम पी एस सी जवळपास जेही पेपर घेते त्या सर्व ना वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे आणि म्हणूनच कंबाईन ग्रुप बी एक्झामला देखील वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे बघा प्रिलिमला मार्क्स कसे कॅल्क्युलेट करायचे ते आपण आता एक्झाम्पल सहित बघूया जेणेकरून तुम्हाला एक चांगली आयडिया येईल की मार्क्स नेमके आपण कसे चुका करतात त्यामुळे मार्क्स त्यांचे कधी कधी जास्त येतात तर कधी कमी येतात तर या चुका होऊ नये म्हणून हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा बघा आता कंबाईनचा परीक्षेचा पेपर हा शंभर मार्कांचा असतो शंभर गुणांचा असतो आता जर तुम्हाला तुम्ही शंभर प्रश्न सॉल्व्ह केले आणि त्यापैकी शंभर प्रश्नांपैकी तुमचे साठ प्रश्न बरोबर आले आणि चाळीस प्रश्न चुकले तर अशा केसमध्ये तुमच्या टोटल स्कोअर किती येणार आहे निगेटिव्ह मार्किंग करून तो आपण बघूया बघा आता कंबाईन परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग वन फोर्थ आहे ओके म्हणजे आता तुमचे बरोबर जे प्रश्न आलेले आहेत साठ तर त्या प्रश्नांचे एकूण साठ मार्क होतील कारण एका प्रश्नाला एक मार्क आहे आणि जे चुकलेले चाळीस प्रश्न आहेत तर त्या चाळीस प्रश्नांचे पंचवीस टक्के म्हणजेच चाळीस भागेला चार तुम्हाला करावे लागतील तेव्हा तुमचे उत्तर जे येईल ते दहा येईल म्हणजे तुमचे दहा गुण जे आहेत ते बरोबर गुणांमधून वजा करण्यात येतील म्हणून तुमचे गुण बघा बरोबर आलेले गुण जे आहेत साठ त्यातून दहा गुण मायनस होतील म्हणजेच पन्नास तर तुमचा फायनल स्कोअर जो आहे तो पन्नास येणार आहे आता हेच अगदी दुसऱ्या उदाहरणाच्या माध्यमातून जर समजायचं म्हटलं तर बघा समजा तुम्ही पंचाहत्तर प्रश्न सोडवलेत आणि पंच्याहत्तर पैकी तुमचे पन्नास बरोबर आलेत तर पन्नास प्रश्नांचे पन्नास गुण होणार आहेत आणि उरलेले जे पंचवीस प्रश्न आहेत जे तुमचे चुकलेले आहेत तर त्यांचे निगेटिव्ह मार्किंगमध्ये ते जाणार आहेत मग आता काय करायचं पंचवीसला चारने भागायचं ओके पंचवीसला चारने भागल्यानंतर तुमचं उत्तर येणार आहे सिक्स पॉईंट टू फाईव्ह तर, तर बरोबर आलेल्या पन्नास मार्कांमधून हे सिक्स पॉईंट टू फाईव्ह वजा करायची तर तुमचं हे केल्यानंतर मार्क्स जे येणार आहेत ते त्रेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर येणार आहे तर अशा प्रकारे बघा जेवढे तुमचे चुकलेले प्रश्न आहेत त्या प्रश्नांना डायरेक्टली चारने भाग देऊन द्यायचा आणि ते मार्क्स तुमच्या बरोबर गुणांमधून वजा करायचे अगदी सिंपल गोष्टी असतात परंतु काही जण नवीन असतात एम पी एस सीमध्ये त्यांना या माहीत नसतात आता बरेच जे जुने आहेत बघा ज्यांनी काही अटेम्प्ट लिहिलेले आहेत त्यांना या सर्व माहीत असतील परंतु नवीन विद्यार्थ्यांसाठी किंवा नवीन जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्वपूर्ण कारण मी जो निगेटिव्ह मार्किंगचा व्हिडिओ टाकलेला आहे एम पी एस सीमधील तो सर्व परीक्षांविषयी टाकलेला होता त्यामध्ये स्पेसिफिक कंबाईनचा उल्लेख नव्हता त्यामुळेच मी हा व्हिडिओ क्रिएट केलेला आहे तर आय होप की तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित प्रकारे कळालेली असेल मी तुम्हाला जेवढ्या सोप्या पद्धतीने सांगता येईल तेवढाच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आजच्या व्हिडिओसाठी एवढेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता ला आणि सोबतच जर आमच्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करू शकता थँक्यू फॉर वॉचिंग